नमस्कार, सुप्रभात. मी मोहिनी सोनार. आपण पाहताय साम टीव्ही आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक ब्रेकिंग बातमी समोर येते. राष्ट्रवादीने अभिनेते नाना पाटेकर यांना लोकसभेच्या उमेदवारीची ऑफर दिल्याची सध्या चर्चा सुरू आहे. अजित पवार गट नाना पाटेकरांना शिरूर मतदारसंघातून निवडणुकीच्या मैदानात उतरवण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे आणि त्यामुळे आता शिरूरमध्ये अमोल कोल्हे आणि नाना पाटेकर यांच्यात लढत होण्याची शक्यता आहे. दरम्यान नाना पाटेकर यांचा शिरूर मतदारसंघासोबत फारसा काही संबंध नाही आहे, त्यामुळे नाना पाटेकर या मतदारसंघातून लढण्यासाठी फारसे इच्छुक नसल्याची सुद्धा माहिती समोर येते. त्यामुळे आता ही लढत होते का यावर नाना पाटेकर काय स्पष्टीकरण देतात ते पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे.